हे ते फोटोज होते. हे जे आहे हे FIR दाखल केलेलं जे होतं, तर ही ती कमेंट होती. त्याच्यामध्ये तिराला त्रास झाल्यानंतर स्वतःला आनंद होणं ही मानसिकता चांगली नाही, ही विकृती आहे. एखाद 2 वर्ष लागू देत, कितीही वेळ लागू देत, पण मला ज्यांना समोर घेऊन यायचं आहे, माझ्या विचारायचं आहे समोर उभारून काय त्रास दिलाय किंवा काय मिळेलं, खूप वेळ इग्नोर केलेलं आहे, पण आता डोक्यावरून पाणी गेलेलं आहे. कोर्टमध्ये जाऊन मी माझं म्हणणं मांडेन आणि मला मुद्दामून त्रास देण्यासाठी बनवले जातात, तर अशा गोष्टी किंवा असे लोक असतात त्यांच्यावरती सुद्धा कारवाई होऊ शकते. हॅलो, नमस्कार. मी धनश्री, हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आज ब्लॉग नाही आहे, कोणत्या टिप्स मी शेअर करणार नाही आहे, पण आज एक अशी गोष्ट शेअर करणार आहे जी आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनलेली आहे. मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगते की हलके कान ज्यांचे असतील किंवा ज्यांना काही गोष्टी पटत नाहीत माझ्या, तर त्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण नाही किंवा पाहिलाच नाही तरीही चालेल, पण काही गोष्टी मी माझ्या मनातल्या मांडणार आहे. आणि सोशल मीडियाचे फायदे काय, तोटे काय, प्लस मी कोणत्या गोष्टीतून जाते आहे सध्या आणि मी काय डिसिजन्स घेतलेले आहेत, हे तुमच्याशी शेअर करणं मला गरजेचं वाटतं. कारण खूप साऱ्या बायका सोशल मीडियावरती येत आहेत व्लॉगिंगच्या स्वरूपात, टिप्स देण्याच्या स्वरूपात, तर त्यांना मी काही माझे तुम्ही ॲडवाईसही समजा आणि खूप चांगल्या पद्धतीने मी सांगेन ॲज अ मैत्रीण म्हणून, तर त्याही गोष्टी तुम्ही लक्षात घ्याव्यात. हे माझं ह्या व्हिडिओच्या पाठीमागे उद्देश आहे आणि मी कोणत्या गोष्टी करते आहे. कारण जसं असतं की अन्याय करणारा आणि अन्याय स्वीकार करणारा दोन्हीही देखील माझ्या नजरेत गुन्हेगारच आहेत, आणि एखादी गोष्ट लिमिट क्रॉस करून जेव्हा केली जाते तेव्हा ती आपण ना सहन करायची ना ती एखाद्या व्यक्तीला करू द्यायची, मग ते काही असेल. मी स्कूल कॉलेजेसमध्ये असल्यापासून मी अशा खूप साऱ्या गोष्टींना विरोध केलेला आहे. माझे मित्रमैत्रिणी असतील किंवा रिलेटिव्ह असतील त्यांना सुद्धा माहीत आहे की मी कोणत्या गोष्टी कशा पद्धतीने हँडल करते आणि किती स्ट्रॉंगली त्या पूर्ण गोष्टी निभावून नेते. त्यामुळे मी ज्या काही व्हिडिओज म्हणजे माझे जे काही व्हिडिओज मी केलेले आहेत यूट्यूबवरती, तर त्या प्रत्येक व्हिडिओ खरे आहेत. त्या प्रत्येक व्हिडिओच्या मागे जर ते खोटे असते तर बघणारी लोकं खूप सारे असतात आपल्या आजूबाजूला, तर ते तिथे मतच मांडतात. जसं मी रिसेंटली माझं क्वालिफिकेशन आहे ना, माझ्या क्वालिफिकेशनवरती चर्चा केली गेली की काही जर ग्रॅज्युएशन झालं नसेल कुठल्या तरी गावठी युनिव्हर्सिटीतून हिनं ग्रॅज्युएशन केलं असेल, तर शिवाजी युनिव्हर्सिटीला गावठी युनिव्हर्सिटी हे नाव दिलं गेलं आणि तेव्हा माझं डोकं फिरलं होतं अक्षरशः. पण मी म्हटलं की ठीक आहे, जे लोकांची शिक्षण जे असतं जे अतिशय कमी झालेलं असतं, म्हणजे फक्त नावाला पदवी असते पण शिक्षण त्यांनी घेतलेलंच नसतं, तर त्या लोकांना ती युनिव्हर्सिटी गावठी वाटणं म्हणजे त्या युनिव्हर्सिटीच्या पायरीवरती सुद्धा उभं राहण्याची लायकी नसते अशा लोकांची. तर तेव्हा ते म्हटलं मी शेवटी मग माझं ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट दाखवलं. तर आपण ना एक्सप्लेन करायला जातो अशा लोकांना, तर सगळ्यात तर पहिले सोशल मीडियावरती जेव्हा तुम्ही येता आणि जेव्हा काही गोष्टी तुम्हाला विचारल्या जातात तर ओव्हर एक्सप्लेन न केलेलंच बरं. कारण काही लोकांच्या काय असतात की तुम्ही दाखवलं तरी तुम्हाला त्याच्यावरती शंका कुशंका विचारला जातं, त्यांचं समाधान होत नाही, कारण का अशा व्यक्ती फक्त आणि फक्त तुम्हाला त्रास देण्यासाठी असतात सोशल मीडियावरती. तुम्ही कितीही एक्सप्लेन करायला गेला तर त्यांच्या मनात फक्त आणि फक्त एकच गोष्ट असते की ही व्यक्ती खोटी आहे आणि तिला खोटीच ठरवायचं. कसं मी तुम्हाला सांगते, जेव्हा आपण लहान मुलांना ना शिकवतो काही गोष्टी, जर त्याला सांगितलं की ही गोष्ट खराब आहे, एकदा सांगितलं तर तो ऐकत नाही, दुसऱ्यांदा असेल म्हणजे ती गोष्ट जरी चांगली असेल आणि आपण जरी म्हटलं की ती खराब आहे, तर त्याला जरी ती आवडली तर तो जाणार, दुसऱ्या वेळेला सांगणार आपण ती खराब आहे, तिसऱ्या वेळेला असं कंटिन्युअसली जर आपण एखाद्याच्या मनावर बिंबवत गेलो ना की हे खराबच आहे, खराबच आहे, खराबच आहे, तर आपल्या माणसाची जी बौद्धिक क्षमता किंवा विचार करण्याची जी शक्ती असेल तर एखाद्या वेळी इन्फ्लुएन्स होते आणि आपण मग ती गोष्ट खराबच आहे असं मानून ठरतो जरी ती गोष्ट चांगली असेल. म्हणून संगत ही खूप गरजेची असते. तुम्ही एखादा व्हिडिओ, एखादं कोट बघता सोशल मीडियावरती, आता असं आहे सोशल मीडियावरती की जे टाकतील लोक ते खरं मानायला लागतात, आपण त्यावरती विचार करत नाही. मी असं म्हणत नाही की माझे ब्लॉग चांगलेच असतात, काही खामिया असणार म्हणजे काही चुका असणार, मी काही असा परफेक्शनिस्टचा पुतळा नाही आहे, माणूस आहे म्हटल्यानंतर चुका ह्या होणार, चूक बरोबर यात मला वाटत नाही की हे चूक आणि हे बरोबर अशा काही गोष्टी असतात. माणूस जसा असतो त्यानुसार त्या गोष्टी तो पारख करतो. आता एखादी गोष्ट असेल समजा एखादा लाडू असेल आणि तो गोड आहे, तर एखाद्याला तो चांगला वाटणार कारण त्याला गोड चांगलं जातं, एखाद्याला तो वाईट वाटणार कारण गोड हा पदार्थ आपल्या शरीराला घातक आहे, पण असा अर्थ घेऊन चालतात की हे खराबच आहे, हे वाईटच आहे. तेव्हा कसं होतं, एखाद्या व्यक्तीबाबत जेव्हा आपण परसेप्शन बनवतो, एखाद्या व्यक्तीबाबत आपण मत बनवतो, तर ते मत बनवताना ती व्यक्ती खराब आहे असं होत नाही, तर तुमच्यावरती जे संस्कार झालेले आहेत, तुम्ही कुठल्या गोष्टीत कुठल्या वातावरणात वाढलेला आहात, तुमच्या आभोवती सभोवती कोण लोक आहेत, त्यावरती तुम्ही त्या व्यक्तीला जज करता. म्हणजे ती व्यक्ती चांगली जरी असेल आणि जर तुमच्यावरती जर संस्कार तसे झाले असतील किंवा जर तुमच्यावरती जडणघडण तशी झाली असेल तर तुम्हाला ती व्यक्ती वाईटच दिसणार. पण जर ती व्यक्ती चांगलीच आहे, ती चांगल्या काही गोष्टी शेअर करते आणि तुम्ही सुद्धा प्रत्येक व्यक्तीकडे बघताना तुमचा दृष्टिकोन खूप चांगला असेल, तर तुम्हाला त्या व्यक्तीला चांगलं
चांगलेच गुण दिसणार. आणि तुम्ही त्या व्यक्तीतले वाईट गुण सांगताना ना नेहमी एक लिमिट ठेवून सांगणार की हे असं असं आहे आणि हे मला पटत नाही. एखाद्या व्यक्तीला जेव्हा आपण काही सांगतो किंवा काही गोष्टी पॉईंट आउट करतो तेव्हा ती करण्याची पद्धत असते, ती प्रत्येकाकडे असेल असं आपण गृहित धरूच शकत नाही कारण व्यक्ती तितक्या प्रकृती. पण अशा काही व्यक्ती समाजात असतात ज्यांना ते समजत नाही आणि ज्या ओव्हर क्रॉस करतात अशा लिमिट. आता सोशल मीडियावरती रिसेंटली तुम्ही पाहिलं असेल शहीद जवान कॅप्टन, तर त्यांच्या पत्नी त्यांना सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये इतके घाणेरडे घाणेरडे शब्द बोलले गेले, म्हणजे कीर्तीचक्र त्यांनी सोबत नेलं म्हणून. आता ते त्यांचा पर्सनल इश्यू आहे, त्यावरती जज करताना तुम्ही हे भान ठेवलं पाहिजे की शहीद आहेत त्यांच्या पत्नी आहेत त्या. मग अशा काही कमेंट करणारे होते त्यांना पोलिसांनी अटक देखील केली. काही लोकांना असं आहे की सोशल मीडियावरती आपण कमेंट कशाही करू शकतो, आपण कसेही व्हिडिओ टाकू शकतो, आपल्याला काहीही कोणीही बोलू शकणार नाही. तर त्यांच्यासाठी कमेंट सेक्शनमध्ये नाही तर मी डिस्क्रिप्शनमध्ये दोन व्हिडिओची लिंक देते की आपण जेव्हा एखाद्याला कमेंट टाकतो किंवा आपण जेव्हा एखाद्याला बोलतो तेव्हा आपण कोणत्या भाषेत किंवा कोणत्या लिमिटमध्ये बोललं पाहिजे, कारण कमेंट करणाऱ्यावरती सुद्धा कारवाई होऊ शकते. आणि व्हिडिओज जे डिफेम करतात एखाद्याला किंवा एखाद्याला मुद्दामून त्रास देण्यासाठी बनवले जातात, तर अशा गोष्टी किंवा असे लोक असतात त्यांच्यावरती सुद्धा कारवाई होऊ शकते. तुम्ही असं म्हणू शकत नाही की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि मी जे पाहिजे ते बोलू शकतो पण जे पाहिजे ते नाही. तुमच्या एका शब्दामुळे, तुमच्या एका वाक्यामुळे जर एखाद्याला त्रास होत असेल, एखाद्याला डिफेम होत असेल, डिफेमेशन म्हणजे तुम्ही एखाद्याचं त्याच व्यक्तीला जेव्हा सांगते, जेव्हा एखादी व्यक्तीने त्या व्यक्तीला तेव्हा सांगते की तुझं असं आहे तुझं तसं आहे, तर ते डिफेम होऊ शकत नाही. जर तुम्ही दोन व्यक्तीतलं बोलणं चार लोकांमध्ये करताय किंवा एखाद्याला जाणून बुजून खोटं ठरवताय आणि त्या व्यक्तीने जर ते प्रूव्ह केलं तर तुमच्यावरती कारवाई होऊ शकते. त्यामुळे जर सोशल मीडियावरती ज्या कोणी नवीन व्यक्ती नवीन बायका आल्या असतील किंवा नवीन लेडीज काम करत असेल तर त्यांना हेही सांगते, तुम्हाला अशा कोणी कमेंट करत असेल, तुमच्यावरती व्हिडिओ बनवत असेल, हॅरॅस करत असेल, तर ह्या गोष्टींचा फायदा तुम्ही घेऊ शकता. चांगले वकील करून ह्या गोष्टी करू शकता. सोशल मीडिया वाईट नाही आहे पहिली तर गोष्ट. ज्या त्यावरती जे लोक आहेत आणि लोक ते जे काम करतात त्यामुळे सोशल मीडिया वाईट ठरते. सोशल मीडियाचा वापर कशासाठी केला जाणार होता? लोक एकमेकांशी कनेक्ट व्हावी. फेसबुक जेव्हा नवीन आलं तेव्हा ते लोक एकमेकांशी कनेक्ट व्हावीत. अगदी ह्या देशातला माणूस त्या देशांमध्ये जो आहे त्यांच्याशी मैत्री वाढवी, लोक एकमेकांशी जुळली जावी, त्याच्यासाठी होतं. पण आता असं झालं ना, जसं चांगलं आहे तसं वाईट आहे, तर त्याच्यामुळे त्या लोकांनी म्हणजे सोशल मीडिया इतकं असं घातक करून टाकले की काही लोक यायला सुद्धा घाबरतात. फोटोज अपलोड केले की ते माफ करणं. आता फोटोजवरून एक गोष्ट सांगते की माझ्यावरती जेव्हा अशी एक गोष्ट झाली होती, वर्षभर झालं असेल त्या गोष्टीला, की माझे ब्लॉगिंगमधले फोटोज ते काही असे काहींनी ते अफवाज पसरवले की हिचे असे तसे फोटोज व्हायरल झाले, तर तेही मी दाखवणार आहे आता. तर ब्लॉगिंग जेव्हा मी करते, व्हिडिओज जेव्हा करते, तेव्हा समजा आपण साडी वगैरे नसतो सणवाराला, एखादा सणवार असेल आणि तेव्हा मी साडी नेसले, तर असे काही विकृत लोक असतात आपल्या आजूबाजूला जी आपल्याला त्रास देण्यासाठी, म्हणजे एखादी व्यक्ती मिडल क्लास असेल आणि ती पुढे जात असेल तर त्रास कसा द्यावात, किंवा एखादी व्यक्ती पुढे जाते तिला मागे कसं खेचावं याच्यासाठी काही टपवून बसलेलं असतं. तर असं म्हणतात ना की काही चांगले लोक सुद्धा आपल्याशी जोडले गेले असतात. अशाच एका चांगल्या व्यक्तीत रोजी माझी एक सबस्क्रायबर होती, तिने यांना मेसेज टाकला की ताईचे असे फोटोज बघितले मी ब्लाऊज डिझाईन सर्च करताना. मग फोटोज ते एका वेबसाईटवरती टाकले होते, तिथे आम्ही जाऊन बघितलं तर ते फोटोज कसे होते तुम्हाला दाखवते मी. खूप जणांना तो संभ्रम आहे की हिचे असे फोटो होते तसे फोटो होते, तर आज मी सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट व्हिडिओच्या एंडिंगला सुद्धा दाखवणार आहे. हे ते फोटोज होते, हे जे आहे हे FIR दाखल केलेलं जे होतं, तर त्याचं हे एक प्रत जी असते ते आमच्याकडे आहे. आता इथे जे पोलीस आहेत तर स्वाक्षरी आहेत कांजूरमार्ग पोलीस स्टेशनचे. तर हे असे काही फोटोज होते हे आणि असे. तर हे कधीचे होते फोटोज, खूप म्हणजे 3 वर्ष जेव्हा मी ब्लॉगिंग स्टार्ट केलेलं, तर हे फोटोज ज्याच्यामध्ये मी सेकंड म्हणजे असं स्लो करून जेवढा भाग दिसतोय, म्हणजे लगेच आपण वाकून उठतो तेव्हा आपल्या कमरेचा भाग दिसतो, तर असे फोटोज घेतले आणि त्याच्यावरती घाणेरड्या कॉमेंट्स होत्या. तर कॉमेंट्स वाचण्यासारख्या नाहीत. मी त्यावेळी ते फेस केलं तर मी कोर्टामध्ये जाऊन अगदी जज जे असतात त्यांच्यासमोर ह्या सगळ्या गोष्टी बोलले, त्यांनी तेवढी मी स्ट्रॉंग आहे आणि आधीपासून आहे. आणि मी तुम्हालाही सांगते तुमच्या आयुष्यात असे प्रसंग घडलेत, काही घडलेत, बिंदास्त एवढं स्ट्रॉंग होणं समोरच्याला लाज वाटली पाहिजे, ज्याने कोणी ही गोष्ट केली असेल त्याला लाज वाटली पाहिजे. मग ही जेव्हा झाली ना गोष्ट, त्याच्यानंतर मी व्हिडिओ केला
आणि त्याच्यानंतर मी लोकांना सांगितलं की हे असं होतं आणि तुम्ही घाबरायचं नाही, अन्यायाविरुद्ध प्रतिकार करा. तर ह्यावरती सुद्धा काही अशा मूर्ख बायका होत्या, त्यांनी अशा काही गोष्टी केल्यात. म्हणजे मला अजब वाटतं की स्त्रिया म्हणून त्यांना लाज वाटावी या गोष्टींची. एखाद्या बाईच्या बाबतीत अशी गोष्ट घडते आणि तुम्ही त्या अशा पद्धतीने चघळता. आता तुम्ही म्हणाल की सोशल मीडियावरती तुम्हीच कॉन्टेंट हे घेतला, हा कॉन्टेंट नव्हता माझ्यासाठी. तर हे होतं की तुमच्यावरती जर एखादी गोष्ट चुकीची घडत असेल तर तुम्ही त्याचा प्रतिकार हा केला पाहिजे. तर ही गोष्ट त्या बायकांच्या डोक्यात गेली नाही, त्यांनी या गोष्टी केल्या की हां हिचे असे तसे फोटो दे. तर हे फोटो त्यांनी ज्यांना कुणाला वाटले असेल की काही वेगळे फोटो होते काय होतं, तर त्यांनी जिथे पोलीस स्टेशन ना तिथे यावं आणि ती सगळ्या गोष्टी बघाव्यात. विनाकारण जर ह्या गोष्टींच्या बाबतीत परत चर्चा झाली तर मी गप्प बसणार नाही. एंडिंगला तर मी ह्या गोष्टी सांगणारच आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर ही अपडेट होती, त्या ते जे झालं होतं माझे फोटो ज्यांनी टाकले त्याच्यासाठी. आणि लगेच आम्ही जेव्हा तिथे जिथे ज्यांनी फोटो टाकले होते त्याच्या आय डीवरती जाऊन आम्ही जेव्हा धमकी दिली ना की आम्ही सायबरमध्ये तक्रार केली, तो माणूस इतका घाबरलेला की त्याने लगेच सगळं डिलीट करून त्याची आय डी सुद्धा डिलीट करून टाकली. त्यामुळे पोलिसांना त्यावेळी ते सर्च करणं किंवा तो कोण आहे ते सर्च करणं खूप अवघड गेलं की ती आय डीच डिलीट झाली ना कम्प्लिटली. त्याच्यानंतर मी ते तसंच ठेवलं. मग ती केस खूप पेंडिंग राहिली, खूप म्हणजे खूप. त्याच्यानंतर मी अपडेटसुद्धा दिले की असं असं ती केस पेंडिंग राहिलेली आहे आणि काही अपडेट अजून मला मिळत नाही आहेत. मी कंटिन्युअसली जात होते, घेत होते अपडेट त्या सरांच्याकडून. त्याच्यानंतर आता असं झालं की मला, कारण माझा संशय नव्हता कोणावरती, मला तेव्हा विचारलं होतं तर माझा संशय नव्हता कोणावरती, मी कोणावरती संशय घेऊ, कारण माझं कोणाशी भांडण नाही, कोणाशी वैयक्तिक वैर नाही, ना स्कूल कॉलेजेसमध्ये ना कधी. कारण माझा स्वभाव असा नाही, मी कंटिन्युअसली खूप गोष्टी मी हां लेट गो करते. कोणी जरी हर्ट जरी केलं तरी हां ठीक आहे राहू दे चल, मी त्या व्यक्तीला माफ करते, पण त्या व्यक्तीनं काय केलेलं आहे त्या गोष्टीला माफ करत नाही, त्यामुळे राहू देत. आणि जास्त कोणाला कशाला बोलायचं, चाळीमध्ये कोणाशी भांडणं नाहीत किंवा काही नाही. असं त्या कमेंटमध्ये असं होतं की घराशेजारीच कोणतरी आहे, पण मला वाटतच नाही की आमच्या घराशेजारी कोणी केलं असेल. मी कुणावरती संशय घेतला नाही, कारण मला विदाऊट पुरावा कुणावरतीही कुठले ॲलिगेशन्स लावायचे नव्हते. पोलिसांना म्हटलं तुम्ही तुमचं काम करा. त्यानंतर आत्ता मला रिसेंटली एक 8 महिन्यांच्या आधी दिवाळीनंतर खूप अशा गोष्टी होत गेल्या सोशल मीडियावरती माझ्या बाबतीत, माझ्या चॅनलच्या बाबतीत, की मला थोडं थोडं संशय होत गेला. म्हणजे ज्या पद्धतीने माझं कॅरेक्टर असॅसिनेशन केलं जात होतं आणि सगळ्या युट्यूबर्सचं कॅरेक्टर असॅसिनेशन केलं जात होतं, प्लस माझ्या बाबतीत हे जास्त केलं जात होतं, तर मी काही गोष्टी ऑब्झर्व केल्या की हे जे करतात. कारण अजून एक असा व्हिडिओ आला आणि ज्याच्यामध्ये खूपच विचित्र होता, आणि तो व्हिडिओ मी डाउनलोड करून त्या व्यक्तीला त्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन धमकी दिलेली 354 यावरती तुमच्यासाठी लागू शकतो म्हणून. इतकी घाबरलेली व्यक्ती होती, तिने ती लगेच व्हिडिओ डिलीट केली. पण मी तो व्हिडिओ, त्याचा थंबनेल, त्या व्हिडिओचं जे पूर्ण जे URL असतं, तर ते सगळं करून ठेवलं होतं आणि तेही मी पोलिसांच्याकडे आता दिलं. त्यानंतर काही 3-4 लोक आहेत, त्यांनी काही असे व्हिडिओज बनवायला स्टार्ट केले ज्याच्यामध्ये कॉन्टेंटवरती जेव्हा बोलतात तेव्हा त्या कॉन्टेंटमध्ये जे आहे त्यावरतीच बोलण्याचा तुम्हाला अधिकार असतो. असं नाही की हे असं झालं असेल ते तसं झालं असेल, नाही, त्या कॉन्टेंटमध्ये जे आहे तेच तुम्ही बोललं पाहिजेत फक्त. पण काहींनी त्या गोष्टीचा एवढा बाऊ केला आणि माझ्या आईला सोडलं नाही, माझ्या बहिणीला, भावाला, वडील माझे गेले, त्याच्यानंतर मी ती जी भावना होती ती सुद्धा मांडली होती. पण वडिलांच्याबद्दल चांगल्या भावना मांडलेल्या ह्या लोकांनी कधीही ग्लोरीफाय केल्या नाहीत. तर वडिलांच्याबद्दल एक गोष्ट मी बोलले होते तर ती केली, कारण का मला आम्ही जे सहन केले तेच आम्ही बोललेलो आहोत. ते जर चुकीचं असतं तर खूप सारे रिलेटिव्स, खूप सारे माझे फ्रेंड सर्कल हे सगळे बघतात. कोणीतरी येऊन बोललं असतं, शेजारी पाजारी सगळे बघतात आम्हाचे व्हिडिओज, तर कोणीतरी बोललं असतं नाही खोटं बोलते म्हणून. ह्या लोकांनी अशा पद्धतीने मला गोष्टी त्रास द्यायला सुरुवात केली होती की जसं काही, म्हणजे ही एक गोष्ट जसं म्हणतात ना की एखादी व्यक्ती, आणि मेन सगळ्या बायका होत्या याच्यामध्ये, मी त्या गोष्टी खूप म्हटलं राहू देत अजिबात लक्ष द्यायचं नाही, कारण सोशल मीडिया आहे ह्या गोष्टी होणार. आणि काही बायका कमेंटसुद्धा अशा करायच्या की तुम्ही सोशल मीडियावरती टाकताय म्हटल्यानंतर हे होणारच तुमच्यावरती, पण काही गोष्टींना लिमिट असते. ब्लॉगिंग सेलिब्रिटी लोकसुद्धा करतात, मग नॉर्मल लोकांनी केले, नॉर्मल लोक जर पुढे जायला लागले तर प्रॉब्लेम काय? त्यातल्या त्यात जर घरी बसून एखादी कमवत असेल, फक्त व्हिडिओ करणं आणि तो टाकणं, तो लगेच व्हायरल होणं हे इतकं सोपं नाही. मी 2-3 वर्ष जेव्हा मी करत गेले, हे काम करत गेले, तेव्हा मला कुठेतरी ते सक्सेस मिळालं आणि खूप मेहनतीने मिळालेलं, त्यामुळे सहजासहजी जाऊ शकत नाही. ब्लॉगिंग व्हिडिओज मी आधीही करत होते, मला ह्या वर्षातच फक्त त्रास झालेला आहे. 3 वर्ष निगेटिव्ह कॉमेंट्स येत होत्या, पण ट्रोलर्स आणि हेटर्स यांच्यामध्ये फरक असतो. ट्रोलिंग करणारे लोक कसे की एखादी कमेंट टाकले त्यांना न पटलेलं बोलतात सोडतात, ते मला कळतं एवढं. पण हेटर्स जे असतात ना,
ते फक्त संधी शोधत असेल. तुम्हाला हेट कोण करतं? मी पर्सनली कोणाला ओळखत नाही. एखादी कमेंट मला आली, मला ती नाही पटली, तर मी त्याच्यावरती उत्तर देईन, विषय सोडून देईन. पण एखादी लिमिट क्रॉस करून कमेंट आली, तर त्यालासुद्धा मी तशाच भाषेत उत्तर देईन. मग तुम्ही जेव्हा एखाद्याला वाईट बोलता, तेव्हा समोरील माणूस तुम्हाला ऐकून घेणारच नाही. का? तर सोशल मीडियावरती आहे म्हणून त्याने ऐकून घ्यावं. का ऐकून घ्यावं? तुमच्या लाईफ नॉर्मल लाईफमध्ये तुम्हाला जर कोणतरी चुकीचं बोललं, तर तुम्ही उलटून उत्तर देतात का? तुम्ही शांत बसता, हा तू बोल असं बोलता का? नाही बोलत आपण डिरेक्टली त्याला उत्तर देतो. तर तशाच पद्धतीने जर तुम्ही काही चुकीचं मला बोलताय, तुम्ही ठीक आहे नॉर्मल गोष्टी मला सजेस्ट करते की धनश्री हे नाही चांगलं दिसत बघ, किंवा हे तू थोडंसं चेंज करावं तुझ्या बोलण्याच्या याच्यामध्ये, चेंज करावं, तर मी ते चेंज करेन. पण तुम्ही डिरेक्टली जर माझ्या फॅमिलीविषयी, माझ्या कॅरेक्टरविषयी, माझ्या मुलाविषयी, माझ्या नवऱ्याविषयी जर तुम्ही बोलताय, तर मी नाहीच घेणार. कोणीही माणूस फॅमिलीवरती असलेल्या गोष्टी घेत नाही. आणि मी अशाच काही लोकांना उत्तरं दिली. मी काय खूप सारे युट्यूबर्सनी असंच केलं, तर ते सगळे लोक म्हणजे अक्षरशः अशा पद्धतीने त्रास द्यायला लागले. मी कधीच इमॅजिन केलं नव्हतं की बायका अशाही असतात, म्हणजे अक्षरशः असे खुन्नस काढू शकतात. आता मी तुम्हाला एक सांगते, मी नेहमी कर्मावरती खूप म्हणजे खूप भरोसा ठेवते, त्यामुळे मी कुणालाही उत्तर देताना बॅक बिचिंग किंवा बॅकस्टॅप अजिबात करत नाही. मी डिरेक्टली समोर जाऊन उत्तर देते. मला ज्यांनी त्रास दिला व्हिडिओ थ्रू, तर त्यांच्या कमेंट सेक्शनमध्ये मी माझ्या रिअल आयडीनेच गेले, ना कुठलीही फेक आयडी काढली किंवा काही केली, तरी सुद्धा ह्या गोष्टींच्या बाबतीत खूप त्रास केला गेला. आता कर्माचं उदाहरण उत्तम द्यायचं राहिलं तर नवीन आता एक मूव्ही आलाय तेलुगू महाराजा, मग तो मूव्ही एकदा बघा. एंडिंगला तुम्हाला समजतं तो जो माणूस आहे विलन आहे तो त्या मुलीला एवढं मारतो, त्या हिरोची मुलगी जी असते तिची समजून म्हणजे अक्षरशः तिची हाल करतो, तिला इतकं मारतो, तिला खूप त्रास, म्हणजे तुम्ही तो मूव्ही बघितल्यानंतर कळेल. पण जेव्हा त्याला समजतं की त्या हिरोची जी मुलगी आहे ती त्याचीच मुलगी आहे, म्हणजे त्या विलनचीच मुलगी आहे, ती जेव्हा समोरून त्याला बोलते ना काही काही गोष्टीने, काही गोष्टीवरून तो ओळखतो की ही तर आपलीच मुलगी आहे, तेव्हा त्याला इतका पश्चाताप होतो. म्हणजे ते म्हणतात ना की कर्म तुमचं कसं फिरून येतं, तो सहन करू शकत नाही ती गोष्टी. आणि तो पिक्चर बघितल्यानंतर तुम्हाला समजेल हे उत्तम उदाहरण आहे. जेव्हा तुम्ही दुसऱ्यासोबत एखादी गोष्ट करताय, तर भलेही तो समोरचा अन्सर न करत असेल, पण ती जी गोष्ट कुठल्या ना कुठल्या मार्गानं तुमच्यासोबत घडतेच. मी ह्या गोष्टीला खूप घाबरते, म्हणून मी जोपर्यंत कोणी माझी छेड काढत नाही, जोपर्यंत कोणी मला त्रास देत नाही, तोपर्यंत मी त्यांच्या विरोधात बोलत नाही. मी सोडून देते, पण स्वतःहून त्रास द्यायला कुणालाही जात नाही, कारण मला कर्मावरती प्रचंड विश्वास आहे. काही जण असं असतात की मुद्दाम तुम्हाला त्रास देतात, मी थोड्या वेळासाठी तो राहू देत म्हणते. सोशल मीडियावरती आल्यानंतर ना असे त्रास देणारे तुम्हाला खूप सारे भेटणार. नवीन युट्यूबर्स जे कोणी आहेत, नवीन आहेत, त्यांच्यासाठी मी स्पष्ट सांगते, जेव्हा कधी लिमिट क्रॉस करून तुम्हाला एखादी गोष्ट बोलली जाईल, तेव्हा जरूर आन्सर करा अशा व्यक्तींना. लिमिट जास्त क्रॉस झाली, शोधा ती आय डी, पोलिसांमध्ये द्या, सरळ मी सांगते. अजून एक गोष्ट मला खूप बोललं जातं की तुला खूप ॲटिट्यूड आहे. मला जितके लोक माझे व्हिडिओज पाहणार जेव्हा कधी भेटलेत, तेव्हा प्रत्येकाची कॉम्प्लिमेंट ही एकच होती, तू जशी व्हिडिओमध्ये आहेस ना जशी तशीच आहेस आणि अजिबात तुला ॲटिट्यूड नाही. खूप लोकांनी मला कॉम्प्लिमेंट दिलेलं. आता जेव्हा एखादी गोष्टीत आपण प्रयत्न करतो, थोडे सक्सेसफुल होतो, आपल्याला कॉन्फिडन्स येतो, आणि कॉन्फिडन्स आल्यानंतर एक थोडासा ॲटिट्यूड आपल्या चेहऱ्यावरती येतो आणि तो असावा प्रत्येकामध्ये. पण नेहमी तुम्ही एखाद्याला जेव्हा जज करता तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरून जज न करता तो माणूस कसा आहे हे स्वतः ओळखा आणि त्याच्यानंतर जज करा. मला कोण काय मला चांगलं म्हणतं वाईट म्हणतं याच्याशी फरक पडत नाही, कारण मला माहिती आहे मला जज करणारे लोक जे असतील त्यांच्यावरती जसे संस्कार झाले असेल त्या पद्धतीनेच ते मला जज करणार. जेव्हा तुम्ही एखाद्याला शिवी देताना, जेव्हा तुम्ही एखाद्याला नको नको ते बोलता, तेव्हा त्या व्यक्तीबद्दल तुम्ही बोलत नाही, तुम्ही काय आहे, तुमच्या बाबतीत काय काय घडलेलं आहे ते तुम्ही त्या शब्दातून मांडता. एखादा माणूस शिवी देतोय कंटिन्युअसली नको नको ते बोलते, तर ते जे आहे ना ह्या माणसाला त्याचा किंवा त्याच्या रेप्युटेशनला काही फरक पडत नाही, कारण त्याचं जे चालू आहे ते चालूच राहणार. पण तुम्ही काय आहात हे लोकांना दिसतं. आता जे मॅच्युअर लोक आहेत किंवा ज्यांना कळतं की हे चुकीचं करतायत हे बरोबर करतायत, तर त्यांना ह्या गोष्टी समजतात. कसं असतं की मी नेहमी एखादी गोष्ट करेक्ट असेल तर त्याच्या बाजूने उभी राहते, बोलते, भलेही मी एकटी असेल आणि समोरचं 100 जणांचा ग्रुप असेल पण मी बोलणारच, कारण मला जी गोष्ट नाही पटली तर नाही पटली, आणि जी चुकीची आहे ती चुकीचीच आहे. एखाद्याला तुम्ही मनस्ताप देताय, हॅरॅसमेंट करताय, ती व्यक्ती वारंवार तुम्हाला सांगते की ह्या गोष्टीने मला त्रास होतोय किंवा तुम्ही ही गोष्ट थांबवली पाहिजे, जरी तुम्ही ती थांबवत नसेल, आणि त्या व्यक्तीला डिफेम करताय, त्या व्यक्तीला त्रास देताय, त्या व्यक्तीच्या फॅमिलीबद्दल बोलताय, बॉडी शेमिंग करताय, त्यांच्या फायनान्शियल गोष्टींवरून बोलताय, ती व्यक्ती कुठे राहते त्यावरून बोलताय, कुठे राहते याच्यावरून मला आठवलं की एका व्हिडिओच्या खाली कमेंट होती की चाळीत राहतात झोपडपट्टीत राहतात. मी ह्यावरती 1-4 वर्षाआधी व्हिडिओ केला होता की झोपडपट्टी चाळीत राहते हा माझा गुन्हा नाही आहे,
लग्नानंतर पहिल्यांदा मी चाळ बघितली. मी मला माहित होतं की चाळी अशा असतात, आपल्या घरासारख्याच असतात. गावी सासरी माहेरी घर खूप मोठं आहे, पण इथे आल्यानंतर ॲडजस्ट करणं माझ्यासाठी अवघड होतं, पण मी ते केलं. आम्ही दोघांनी मिळून सुधारणा केल्या. सचिननी रिनोव्हेशन केलं 3-4 वर्षापूर्वी जेव्हा कोविड झाल्यानंतर, कारण कोविडच्या आधी ही चाळ सगळी तुटणार होती, पण कोविडनंतर खूप डिले झाल्या गोष्टी, त्याच्यामुळे आम्ही रिनोव्हेशन घराचं करायचं थांबवलेलं. त्याच्यानंतर सचिननी रिनोव्हेशन केलं, त्यानंतर माझा घराचा व्हिडिओ व्हायरल गेला आणि त्याच्यानंतर माझी खरी सॅलरी सुरू झाली. त्याच्यामुळे ही जे घर, ही जी वास्तू आहे ना, ती माझ्यासाठी खूप लकी आहे. आम्ही कुठेही इन्व्हेस्टमेंट केला, काही घेतलं, तरी ही वास्तू सोडावीशी वाटत नाही जोपर्यंत तिथे बिल्डिंग प्लॅन येत नाही. खूप छान वाटतं, लोक खूप चांगले आहेत, तिथे राहणारे सगळेच जे लोक आहेत ना, त्यांचे बाहेर फ्लॅट आहेत, हे राहतात काही, ते त्यांनी चूज केलं की लोक समोर दिसतात, आपण खेळीमेळीचं वातावरण राहतं, खूप स्वच्छ चाळ आहे घर, प्रत्येकाच्या घरात टॉयलेट्स आहेत. सगळ्यांच्या डोक्यात असं भरलेलं असतं की चाळ आहे म्हटल्यानंतर कॉमन टॉयलेट्समध्ये जातात, पण तसं नसतं. काही लोकांना हे समजत नाही. राहणीमानावरून कोणाचेही कधीही जज करू नका, कधीच नाही, की हा माणूस चौपडपट्टीत राहतो, हा चाळीत राहतो, हा बिल्डिंगमध्ये राहतो, हा महालात राहतो. माणूस कसा आहे यावरून जज केलं पाहिजे. प्रत्येक वेळी माणूस कुठे राहतो त्याच्यावरून जज केलं जातं, हे फार चुकीचं आहे आणि ही मानसिकता बदलायला पाहिजे. तुम्ही कुठेही जा, माणसाच्या वर्तनावरून तुम्ही त्याला जज करा. तुम्ही कुठे राहतो, काय घालतो, किती सोनं घातलंय, किती कपडे घातलेत, कशा पद्धतीचं त्याच्या हातात घड्याळ आहे, कोणती गाडी नाही, याचा काहीही फायदा नाही. अगदी डोक्यावर पदर घेणारी बाईसुद्धा मनातून खूप खराब असू शकते, आणि जीन्स घालणारी, शॉर्टस्कर्ट घालणारी मुलगीसुद्धा खूप चांगली आणि खूप दयाळू असू शकते. त्यामुळे कुणाच्याही दिसण्यावरून त्याला कधीही जज करू नका. आता एक गोष्ट येते. एक व्हिडिओ मी केला होता, मला अतिशय घाणेरडी कमेंट आली होती रेड लाईट एरियावरती, की तू पैसे कमवण्यासाठी रेड लाईट एरियामध्ये जाऊन उभी राहा, असं काहीतरी होती ती आशयाची. मी कदाचित तो व्हिडिओ प्रायव्हेट केला आहे की मला माहीत नाही. ती कमेंट करणारी जी व्यक्ती होती, ती ट्रेस केली गेली, आमच्याकडून ट्रेस केले गेले, पण डिरेक्टली आम्ही जाऊन त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकत नव्हतो. त्यानंतर एका व्हिडिओमध्ये त्या ज्या काही कमेंट होत्या त्या व्यक्तीने केलेल्या, त्या दाखवल्या गेल्या, आणि त्याच्यानंतर त्या व्यक्तीने पर्सनल मेसेज इंस्टाग्रामला त्या दुसऱ्या व्यक्तीला केले होते, तर त्याचेही स्क्रीनशॉट लावले गेले. तो स्क्रीनशॉट इथे मी लावते कारण मी तो घेतला होता. त्यामध्ये ही व्यक्ती बोलते की मला त्रास झाला, मी धनश्रीची ट्रोलिंग केली, तिला बोलले किंवा आणि कुठल्या युट्यूबर्सची ट्रोलिंग केली, आणि मला आता पश्चाताप होतो आहे आणि मला माझं मन खाते, असं काहीतरी स्वरूपाची ती कमेंट होती जे तुम्ही वाचताय. तर विचार करा, जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट बघताय, खूप म्हणजे खूप बघताय अशा गोष्टी, एखादं कोणी कोणाविषयी वाईट बोलतंय किंवा कोणी जाणून बुजून एखाद्याला डिफेम करते, तुम्ही बघताय का हा हे मी ज्या व्यक्तीला फॉलो करते त्या व्यक्तीबद्दल हा व्हिडिओ आहे की त्या व्यक्तीबद्दल ही कमेंट आहे म्हणून तुम्ही बघता. पण तुम्हाला एक सांगू का, जेव्हा तुम्ही काहीही बघता, तुम्ही कुठल्या प्लेसेसवरती जाता, तुम्ही कोणाच्याही सहवासात जेव्हा असता, तेव्हा त्याच्या वाईब्स ह्या तुमच्यापर्यंत येतच राहतात. तुम्हाला जरी वाटत असेल आपण बघू आणि सोडून देऊ, असं होत नाही. हळूहळू त्या गोष्टींचा इन्फ्लुएन्स तुमच्यावरती होत राहतो. तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनातही तशाच वागू लागता. तुम्ही चांगल्या गोष्टी बघितल्यात नेहमी चांगलं घडतं, तुम्ही वाईट गोष्टी बघितल्या तर तशाच वाईब्स येतात. युनिव्हर्सचा हा नियम आहे. तुम्ही ज्या गोष्टी बाहेर फेकता ना, तुमच्या गोष्टी, तुमच्या बोलण्यातून इमेट्स जातात ते वाईब्स, त्याच वाईब्स तुमच्याकडे परत येतात. म्हणून मी नेहमी काय बोलते, बोलताना चांगलं बोललं तरच चांगलं आपल्यापाशी येतं. त्यामुळे शक्यतो सांगते, ज्या गोष्टी तुम्हाला आवडत नाहीत, जे व्हिडिओ आवडत नाहीत, ज्या गोष्टी चुकीच्या आहेत, त्याच्याबद्दल रिपोर्ट करायला शिका. मी सरस मध्यंतर एक व्हिडिओ रिपोर्ट केला होता, हीना खान, जिचा आता ब्रेस्ट कॅन्सर झालेला आहे. नॉर्मल आहे ती व्यक्ती, ती किमो करते, किमो केल्यानंतर सुद्धा तिने शूट केले. तर एक व्हिडिओ असा होता की हीना खानची तब्येत खराब झाली, आता तिची खूप तब्येत, म्हणजे अगदी तिची आई, भाऊ आणि तिची आई रडते वगैरे, आणि ते अशा पद्धतीने तो व्हिडिओ करून दाखवला होता ना, 12 तासात 7 लाख व्ह्यूज गेले होते. मला इतकं चीड आली, अरे बाबा ती व्यक्ती आजारी आहे, तिच्या चांगल्यासाठी तुम्ही फायदा घ्याल की तिच्या ह्या गोष्टींचा सुद्धा तुम्ही व्हिडिओ करून त्या गोष्टीवरती स्वतःचं पोट भराल. म्हणजे लिमिट नाही लोकांना कुठल्या गोष्टीवरती हे करते, ती फेमस आहे म्हणून तिची गोष्ट व्हायरल गेली. तसंच आम्ही काही युट्यूबर्स आहोत ज्यांचे 2-3 लाख फॉलोअर्स आहेत, तर ह्या गोष्टीवरती फायदा घेणारे खूप सारे लोक आलेले आहेत. आता माझं तुम्हाला सगळ्यांना एकच म्हणणं आहे, जेव्हा लिमिट क्रॉस करून काही गोष्टी केल्या जातात ना, आपण शांत बसलं पाहिजे. तुम्हाला जसं मला ह्या गोष्टीमध्ये सोशल मीडियावरती, मला आत्ता ह्या वर्षात खूप त्रास झाला, त्याच्या आधी झालाच नव्हता. कारण त्याच्या आधी जसं मी म्हटलं की निगेटिव्ह कमेंट्स होत्या, पण ती जी होती ना निगेटिव्ह कमेंट्स करणारे लोक खूप म्हणजे खूप वैचारिक होती, म्हणजे प्रॉपर गोष्टीवरतीच ते निगेटिव्ह कमेंट्स करणार. पण त्याच्यानंतर ना लिमिट क्रॉस करून निगेटिव्ह कमेंट्स यायला लागल्या अक्षरशः. मग त्याच्यामुळे मी खूप जणांना ब्लॉक केलं, काही लोकांना मी समजवण्याचा देखील प्रयत्न केला होता, पण नो यूज. कारण किती झालं, झोपणाऱ्याला जागं करता येतं, झोपेचं सोंग घेणाऱ्याला जागे करता येत नाही.
तर मग त्याच्यामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी असेल, तुम्ही घरात असाल, तुम्ही कुठेही असाल समाजात कुठेही, आणि तुमच्याविरुद्ध अशा काही गोष्टी होत असतील तर त्याच्याविरुद्ध आवाज उठवायला शकाल. ही लोकं जी असतात ना समोरची, जी तुम्हाला त्रास, खूप भित्री असतात, पळपुटी असतात, तुम्ही जेव्हा सहन करत जाता, आम्ही तेच केलं, आम्ही 6-7 महिने सहन केलं, सहन करत जाताय ना, तेव्हा त्यांना अजून एक चेप चढतो, त्यांना भीती राहत नाही. एक गोष्ट त्यांनी डोक्यात ठेवतात की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे मला, पण त्याच्या मागे सुद्धा काही क्लॉज आहेत. तुम्ही मतं कशी मांडू शकता, तुम्ही काय करू शकता, तुम्ही तुमच्या मताने दुसऱ्याला त्रास होता कामा नये, ही गोष्ट ते कळत नाही. आणि त्या गोष्टीने जर त्रास झाला, प्रूफ मिळाले त्यांच्याबरोबर, त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते. खूप सारे सेक्शन्स आहेत, मी तो व्हिडिओ, दोन्ही व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. माझ्याकडे तरी सगळेच पुरावे त्या गोष्टींचे. राहता राहिला प्रश्न शेवटचा, खूप साऱ्या लोकांना माहिती आहे आणि खूप सारे लोक मला म्हणते अशी तू कंप्लेंट का करत नाहीस, तुम्ही का ॲक्शन घेत नाही, तर ॲक्च्युअलमध्ये कंप्लेंट झाले. तर इथे तुम्ही बघताय त्या कंप्लेंटची एक प्रत, त्या कंप्लेंटमध्ये काय लिहिलं आहे हे मी दाखवणार नाही आहे तुम्हाला. ती गोष्ट झाल्यानंतर, FIR दाखल झाल्यानंतर मी पूर्ण तुम्हाला सांगेन. उद्या मी कोर्टात जाते आहे, कारण ह्या गोष्टींच्या बाबतीत मला माझं म्हणणं तिथं मांडायचं आहे. ह्या सोशल मीडियावरच्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे प्रूफ जसं असणं, ते खूप स्ट्रॉंग प्रूफ असणं गरजेचं आहे. ते व्हिडिओज, ते थंबनेल्स, ते URLs वगैरे, तर त्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे तरी आहेतच. तर त्या गोष्टी, त्याच्या आधारे मला स्वतःचं म्हणणं मांडायचं, त्याच्यासाठी मला बोलवलेलं आहे. प्लस जी केस होती, तर त्या केसमध्ये तेव्हा संशयित कोणी नव्हते माझ्याकडे, म्हणजे मी कुणावरती संशय घेऊ शकेन नव्हतं. पण आत्ता मला कन्फर्म आहे की मला कुणावरती संशय येतो आहे आणि कोण लोकं आहेत. सोशल मीडियावरचीच आहेत शेवटी लोकं ती, तर मला ते मत माझं मांडायचं आहे. आता इथे मी हे मी वकिला थ्रू करून घेतलं, मी त्यांना सांगून, आणि एंडिंगला ही सही आहे, ही कंप्लेंटची सही आहे, ही NC वगैरे नाही आहे. कारण मी एकदा FIR केलेली आहे, जी ती फोटोच्या बाबतीत होती, दुसरी NC केली होती जेव्हा अति होत होतं काही लोकांचं. त्याच्यानंतर मी म्हटलं की NC केल्यानंतर काही होतच नाही, म्हणजे काही त्यांच्यावरती कारवाई केली जाते, फक्त तुमची कंप्लेंट घेतली जाते. पण मध्यंतरी मला हे समजलं की जोपर्यंत माझ्याकडे पुरावे राहत नाही तोपर्यंत मी काही करू शकत नाही. सो मी 7-8 महिने तेच करत होते. खूप लोक मला म्हणत होते अशी तू का ॲक्शन घेत नाहीस, का बोलत नाहीस. आता ती वेळ आलेली आहे, मेन्शन केलेली आहेत इथे, तुम्ही बघताय 2 चॅनलची नावं मेन्शन केलेली आहेत. सो आणि पुढे जे आहे सायबर क्राईमचं जे आहे, सायबरमध्ये तक्रार केलेली ते सुद्धा जोडलेलं आहे. त्यानंतर NC केली होती त्याचाही रिपोर्ट मी इथे जोडलेला आहे. जे चॅनल ज्यांनी माझी बदनामी केली होती त्यांच्याबद्दलचे सगळे जे स्क्रीनशॉट आहेत ते मी घेतलेले आहेत. आणि इथे जी कमेंट होती त्या माझ्याबरोबर, ती खूप घाणेरड्या कमेंट्स करायची, रेड लाईट एरियाची कमेंट केली होती. त्याच्यानंतर अजून खूप साऱ्या घाणेरड्या घाणेरड्या कमेंट्स दुसऱ्या व्हिडिओजवरती करायची, तर त्या व्यक्तीची कमेंटसुद्धा मी स्क्रीनशॉट घेतला. म्हणजे तिनं माफी मागूनसुद्धा त्या लोकांनी माझ्याबरोबर खोट्या बातम्या पसरवणं थांबवलं नव्हतं. तर ही ती कमेंट होती, त्याच्यामध्ये तिने लिहिले, सॉरी मॅडम, मी आता सर्व लोकांचे ट्रोलिंग बंद केले आहे. ट्रोलिंग करून माझ्या आयुष्यावरती दुष्परिणाम झाले आहेत आणि ज्या पद्धतीने मी धनश्री किंवा आणि कोणाची ट्रोलिंग केली असेल, आय एम रिअली व्हेरी गिल्टी फॉर दॅट. मी सर्व गोष्टींचे प्रायश्चित करत आहे, देव मला माफ करो, मी कधीही पुन्हा ट्रोलिंग करणार नाही कोणाची सुद्धा. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे. मी त्या व्यक्तीला कधीच माफ केलं, जेव्हा तिनं हे टाकली ना कमेंट, त्या व्यक्तीला मी माफ केलं. ठीक आहे, म्हटलं कुठला तरी राग कुणीतरी काढला असेल, ती व्यक्ती कोण आहे हे देखील समजलं. पण एक जेव्हा प्रायश्चित्त किंवा पश्चाताप करतात ना लोक, तेव्हा मी ठीक आहे पश्चाताप झाला तुम्हाला, तुमची चूक आहे ना, विषय संपला. पण काही लोकांना चूक कळत नाही तेव्हा आपण ती चूक दाखवून द्यावी लागते. हे जे आहे ही एक व्हिडिओ बनवला गेला होता आणि हे असं थंबनेल होतं, म्हणजे किती विकृती असते ते बघा. ह्या थंबनेलमधून आणि हा जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये इतकं काही काही बोललं होतं, तर तो व्हिडिओ मी डाउनलोड केला आणि त्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन मी धमकी दिली होती, वॉर्निंग दिली होती. समजा धमकी तरी दूरची गोष्ट आहे की मी पोलिसात तक्रार करेन. आणि तो पूर्ण व्हिडिओ मी डाउनलोड करून घेतला, तो पोलिसांना देखील ऐकवला. त्यांना ते इतकं हे होतं ना की अशी कशी लोकं असतात. वकिलाला जेव्हा ऐकवलं तेव्हा ते सुद्धा बोलले की एक वेळ बाकीच्या गोष्टी परवडल्या, पण हे असं इतकं इतक्या घाणेरड्या लेवलला जाऊन. असं वाटत होतं मला पहिल्यांदा की मी जेव्हा कंप्लेंट करायला जाते कदाचित माझी कंप्लेंट पण घेणार नाहीत,
कारण मला माहीत होतं की हे खूप म्हणजे न सापडण्यासारख्या या गोष्टी आहेत. पण पोलीस जिथं होते तिथे, तर त्या लेडी ऑफिसर होत्या आणि त्यांनाही समजत नव्हते की नेमकं प्रकरण काय. मी म्हटलं कोल्हापूरमधल्या पोलीस ऑफिसरच्या बायकोला सुद्धा सोडलं आणि जी प्रेग्नेंट आहे म्हटलं मी. आम्ही तर खूप दूरचे लोक आहोत, 7-8 जण आहोत, इतका त्रास आम्ही सहन करतोय सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये. म्हणून मग शेवटी म्हटलं मॅडमना सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. मला वाटलं होतं की मला एंटरटेन सुद्धा करणार आणि ते लोक ही म्हणतील तुम्ही नाही करू शकत याच्यामध्ये मॅडम, आम्ही काही तुम्ही निघा म्हटले असते. मी सगळ्या गोष्टींच्या मनाची तयारी करून घेतली होती म्हणून मी शांत होते काही दिवस. पण जेव्हा त्यांना सांगितलं डिटेल काय आहे, आम्ही कुठल्या गोष्टीतनं जातोय, आम्हाला किती मनस्ताप होतो या गोष्टींचा, फॅमिलीला किती त्रास झालाय, कारण कुणालाच सोडलं नाही, कुणालाच नाही, प्रत्येक युट्यूबरच्या फॅमिलीला बॉडी शेमिंग, कॅरेक्टर, मुलं, त्यांचे सासू सासरे काय काय. तर माझ्या नवऱ्याचं तर काही हा मॅनेजर नाही, त्या असिस्टंट मॅनेजर आहेत ते आणि काय स्कूलमध्ये जॉब करत होता तो असं. तर अरे बाबा, तुम्हाला एवढं कळालं पाहिजे जे एका ग्रुपचे खूप सारे बिझनेस असू शकतात आणि जर ते तिथे जॉब करते ते जर असिस्टंट मॅनेजर नसते तर ऑफिसमध्ये बघणारे खूप लोक आहेत ना, त्यांनी कोणीतरी म्हटलं असतं की हे खोटे आहेत. मग इतकं पण कसं असत नाही लोकांना, देव जाणे. इवन माझी काय बहिणीच्या नवऱ्याला सुद्धा काही काही बोललं गेलं, आरवला माझ्या बोललं गेलं. खूप सारे युट्यूबर्स आहेत ज्याच्यामध्ये कोमलची फॅमिली येते, सोनालीची फॅमिली येते, स्नेहाची फॅमिली येते, प्रकाश दादाची फॅमिली येते, रचनाची फॅमिली येते, अभुनी, रंजिता, खूप खूप लोकांना एवढं समृद्धीला तरी बॉडी शेम इतकं केलं गेलं. म्हणजे कुणालाही हेल्थचे प्रॉब्लेम असू शकतात, तुमच्या फॅमिलीमध्ये सुद्धा असू शकतात. तुम्ही जेव्हा बॉडी शेम करताय ना एखाद्याच्या कलरवरून, एखाद्याला मला स्कार्स आहेत म्हणून किती बॉडी शेम केलं गेलं, नाकावरून बॉडी शेम केलं गेलं. स्कार्स मी मनानं मिळवलेले नाही आहेत किंवा मी असं म्हटलेलं नाही की मला स्कार्स पाहिजेत. मला टीनेजमध्ये पिंपल्स खूप यायचे. खूप लोकांना फेसचा प्रॉब्लेम असतो. तुम्ही तुमचे जर सगळे फीचर्स चांगले असतील ना तर तुम्ही नशीब बनत, पण दुसऱ्याला ते फीचर्स दिलेले नाहीत, मिळालेले नाहीत, म्हणून तुम्ही त्यांना ट्रोल करणं किंवा तुम्ही त्यांना बोलणं हे किती घाणेरडं आहे. त्या स्कार्स माझे कमी होत आले, मी स्वतःला इम्प्रूव्ह केलं, ते तुम्ही का बघत नाही कधी. माझ्या इंग्लिशवरून बोललं गेलं की हिला अरे मी ते इम्प्रूव्ह करते, हे बघा ना मी जर माझ्या चुका आहे तर तुम्ही चुका प्रेमाने सांगितलं पाहिजे, अशी हा शब्द तुझा चुकतोय, मी इम्प्रूव्ह करते माझे त्या गोष्टींसाठी. मी फॅशन सेन्स माझा इम्प्रूव्ह केला, मला आवडतं पहिल्यापासून. मी माझं राहणीमान इम्प्रूव्ह केलं, फायनान्शियल इंडिपेंडन्सी आली, त्याच्यानंतर मी माझ्या गोष्टी मला ज्या हव्या ते मिळवायला सुरुवात केलं. कुणाकडे तर शाहरुख खान काय अगोदरच पैशांचं घबाड घेऊन आला नव्हता. शाहरुख खान जेव्हा किंग खान बनला त्याच्यानंतर त्याने मन्नत घेतली, त्याला आधीच मिळाली नव्हती. पैसे आल्यानंतरच माणूस खर्च करतो, पैसे आल्यानंतरच माणूस स्वतःच्या अपेक्षा पूर्ण करतो. माझ्या नवऱ्याने सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या होत्या, पण मला स्वतःच्या हिमतीवरती करायचं होतं ना काही. मी स्वतःला फॅशनच्या गोष्टी मला आवडतात, मला इम्प्रूव्ह करणं स्वतःला करणं आवडतं, मला अपडेट राहणं आवडतं, त्या गोष्टी मी केल्या, त्या चुकीचं काहीच नाही. हे का नाही समजते तुम्हाला? तुम्ही एखाद्याच्या बॉडी अपिअरन्सवरून बोलताय, कोमल असू देत, स्नेहाला असू देत, समृद्धीला असू देत, पुरुष सारखी दिसते किंवा हे करते, अरे तुम्हाला एवढं कसं समजत नाही. एक प्रत्येकाची बॉडी लँग्वेज खूप वेगळी असते. तुमच्याही फॅमिलीमध्ये असं तुम्हाला जेव्हा कोणीतरी बोलेल तुम्हाला कसं वाटेल हा कधी विचार केलाय का तुम्ही? समृद्धीच्या बाबतीत एक गोष्ट बोलली गेली की कशी दिसते, तब्येत कशी दिसते, अरे बाबा तिला काहीही हेल्थ इश्यू असू शकतो. ती आता एका मुलाची आई आहे आणि तुम्ही सुद्धा आई झालेला असाल ना. आई झाल्यानंतर किती चेंजेस होतात. मी माझ्या वेट लॉसचा जेव्हा व्हिडिओ टाकला, 2 किलो वजन कमी केलं एकटीनं, तरी कोण अक्कल कोणाला एवढी येते काही टमी टक्कर वापरला हिने आणि ते फोटो काढले. 10 दिवस असं डाएट करून बघितल्यानंतर वजन होतच कमी. प्रॉपर तुम्ही डायटिशियन करून जेव्हा घेता आणि टमी टक्कर कोण लोक वापरू शकतात कोण नाही हे तरी ज्ञान असलं पाहिजेत. माझे सीझर जे झाले, सेकंड सीझर, त्याचे 3 टाके हे ओव्हरलॅप करून जुळलेले आहेत, त्यामुळे मला प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा प्रॉब्लेम येणार आहे पुढे आणि तो आलेला सुद्धा आहे. मी या गोष्टी शेअर केलेल्या नाही आहेत अजून. टमी टक्कर मी वापरूच शकत नाही आयुष्यात, कारण जेव्हा ते टाक्यावरती जास्त प्रेशर आलं जातं. नॉर्मल आपण नॉर्मल फिटिंगचे कपडे ओके आहेत, पण टमी टक्कर हे इतकं असतं, इतकं फिटिंग करतं तुमची बॉडी ती आहे ना, ते अगदी काय म्हणतात एका शेपमध्ये आणतात. तेवढं ते प्रेशर माझे टाके जे आहेत सीझरचे, सेकंड सीझर, ते झेलू शकत नाही. त्यामुळे टमी टक्कर मी वापरू शकत नाही. माझ्याकडे आहे, मी एकदाच घातला होता, मला इतका त्रास झाला होता त्या गोष्टीचा. ते कुठून बायका एवढं डोकं लावतात तेच समजत नाही. तुम्ही अजूनही वेळ गेलेली नाही. ज्यांना समजतं ना, तुम्ही जेवढं लोकांना कॉमेंट करता, हेट कॉमेंट्स किंवा काही गोष्टी करता, तर एका लिमिटमध्ये राहून करा. मी म्हणतच नाही की आमच्या चुका होत नाहीत किंवा तुम्ही आम्हाला हेट कॉमेंट्स करू नका. नाही, तुम्ही करा, पण एका लिमिटमध्ये. तुम्हाला गोष्ट पटली नाही तर ती समजून सांगून पण आपण एखाद्याला
सांगू शकते की हे तुमचं चुकते, पण तुम्ही बोलताय तेच खरं आहे असं होऊ शकत नाही. तुम्ही ती गोष्ट फक्त ऑब्झर्व केलं आणि त्यावरती तुमचं मत मांडलेलं आहे. जेव्हा तुम्हीही एखाद्याला बोलता ना तेव्हा ते तुमचं फक्त ऑब्झर्वेशन असतं, तीच गोष्ट खरी आहे अशी होत नाही. म्हणजे मी हिचा खरेपणा तिला सांगितला तर तिने मला ब्लॉक केलं नाही, तुमची ती गोष्ट पटली नाही मला आणि तुम्ही ज्या टोनमध्ये सांगितलं ती पटली नाही म्हणून मी ती ब्लॉक केली. मला रिसेंटली एक कमेंट आली होती, धनश्री ब्लॉगिंग सोडून तू अजून काही गोष्टी करू शकते, म्हणून एका शिक्षिकेने ती कमेंट टाकली होती. मला ती खूप आवडलेली कमेंट आणि मी म्हटलं होतं येस मला ते करायचं आहे. ती एक कमेंट अशी होती की त्यांनी माझ्या गोष्टी माझ्या ज्या काही चुका आहेत त्याही सांगितल्या होत्या आणि त्या मला पटल्या होत्या. हे असतं एखाद्याला सांगणं. लेटर त्याने ती कमेंट का डिलीट केली मला समजलं नाही. त्याच्यानंतर अशाही काही खूप साऱ्या कमेंट्स मी ठेवलेल्या आहेत ज्याच्यामध्ये माझ्या चुका सांगून मला त्या पटल्या सुद्धा. पण ज्यावेळी मी सांगते अजूनही वेळ गेलेली नाही. जे सगळं तुमचं माझं तुमच्याशी कुणाशी वैयक्तिक वैर नाही आहे, काही लोकांच्या बाबतीत आता आहेच, वैयक्तिक नाही म्हणता येणार, पण त्यांना मला त्यांची चूक आहे ती दाखवून द्यायची आणि त्या व्यक्ती कोण आहेत हे मला समोरासमोर बघायचं. त्याच्यासाठी माझा आटापिटा चाललेला आहे, त्याच्यासाठी मी कंप्लेंट वगैरे केलेल्या आहेत. कारण ह्या गोष्टी मला कुठल्याच गोष्टी मी इलिगल वेने जाणार आहे, मी लीगल वेनेच करणार आहे सगळ्या गोष्टी. आणि जे लोक कॉमेंट्स करतात त्यांच्याशी माझं वैयक्तिक वैर नाही. कदाचित तुम्ही एखादी निगेटिव्ह कॉमेंट्स मला केलात जी मला हर्ट झाली, त्याला मी उलट उत्तर दिलं आणि त्यामुळे तुम्हालाही ते हर्ट झाली. पण ह्या विचार तुम्ही केला पाहिजे, तुम्हीही त्या वेनं बोललात त्यामुळे तुम्हाला तसंच परत रिटर्न मिळणार आहे. तुम्ही चांगलं बोललं असतात, चांगल्या भाषेत समजवलं असतं तर येस मी करेन. मी खूप कमेंट्स असं होतं येस मी करेन, नोटेड, हां तुम मी अशा पद्धतीने पण करून बघेन. खूप अशा येतात कमेंट्स, मध्यंतरी होती कमेंट्स, आता ते हायलाईट कर कमेंट असंही येतं. पण इतक्या काय 100-200 कमेंट असतात त्यातलं हायलाईट करणंसुद्धा अवघड जातं, तरीही मी त्याचं डोक्यात घेतलेलं आहे. की छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही आयुष्यात करताय ना, तर प्रत्येक गोष्टीत चुका, म्हणजे माणूस हा, तुम्ही व्लॉग बघताय ना, एंडिंगला मी सांगेन, तुम्ही जर व्लॉग्स बघताय ना तर व्लॉग बघताना तो परफेक्ट असावा अशी अपेक्षा नका करू. पिक्चर परफेक्ट असतो, एखादं नाटक परफेक्ट असतं, पण व्लॉग हे डेली लाईफस्टाईल लोक जे दाखवत त्याच्यामध्ये छोटा मोठा चुका हा असणारच, त्या दाखवा. दाखवताना एक प्रॉपर लँग्वेज वापरा जी समोरच्याला हर्ट होणार नाही. प्लस व्लॉगर हा परफेक्शनिस्ट नाही, भाषा चुकू शकते कारण प्रत्येकाचं प्रांत वेगवेगळं आहे, वेगवेगळ्या भाषेतून आलेलं आहे, वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे जडणघडण झालेले आहे. तर तुम्हाला जी आवडते भाषा तीच भाषा त्याने बोलावी असा हट्टास नको, कारण तो त्याची लाईफस्टाईल दाखवतोय, त्याच्या आयुष्यात काय घडते हे दाखवतोय तो. मग त्यावरती नाही पटलं नाही आवडला व्हिडिओ स्किप करा, तुम्हाला बघायचाच नसेल तर नॉट इंटरेस्टेड करा, पुढे जा. तुम्हाला नाही बघायचं आहे, तुम्हाला आवडलेला नाही आहे कॉन्टेंट, तरीही तुम्ही बघताय, तरीही तुम्ही त्याच्यावरती तुम्हाला कॉन्टेंट करायचा आहे, तुम्हाला कमेंट करायचं आहे, तर हा तुम्हाला प्रॉब्लेमॅटिक ठरतो तो. कारण तुम्ही कशी कॉमेंट करणार, समोरून तुम्हाला तशी कॉमेंट येणार, मग ते झेलण्याची तुम्हालाही तयारी पाहिजे. तुम्ही जेव्हा एखाद्याला वाईट बोलताय तेव्हा तुम्हालासुद्धा वाईट बोललं जाणार, हे आहे. तुम्ही एक्सपेक्ट नाही करू शकत की सोशल मीडियावरती खूप सारे, आता रश्मिका मंदनाच्या बाबतीत एखादी गोष्ट घडली, अनिल कपूरच्या बाबतीत गोष्ट घडली. व्लॉगिंग वाईट नाही आहे, खूप सारे सेलिब्रिटी लोक व्लॉगिंग करतात, मग नॉर्मल बायकांनी केलं तर एवढा प्रॉब्लेम का? त्यांनी त्यांची लाईफस्टाईल, सेलिब्रिटी लोक लाईफस्टाईल दाखवते, तर नॉर्मल बायकांनी ते हे कसं करतात, स्वयंपाक कसं करतात, लाईफस्टाईल कशी त्यांची जगतायत, किंवा कुठल्या गोष्टी पॉझिटिव्ह रीतीने दाखवतात, जे फालतू न दाखवत नाहीत किंवा भांडणं किंवा ह्या गोष्टी नाही दाखवत आहेत, एक छान लाईफस्टाईल त्यांची शेअर करतात. तर ती गोष्ट तुम्हीही अनुभवा. तुम्ही वाईट असेल काही पटलं नाही तर ते सांगा. माझं एवढंच म्हणणं आहे, मी जेव्हा एखादे व्हिडिओज बघते आणि मला ते नाही पटले किंवा एखाद्याचा कॉन्टेंट नाही पटला, मी सरळ नॉट इंटरेस्टेड करते. अजूनपर्यंत मी कुणालाही स्वतःहून निगेटिव्ह कॉमेंट नाही टाकली, भलेही तो व्हिडिओ नाही आवडला. जर तुम्ही चांगलं बोलू शकत नसाल तर तुम्ही काहीच बोलू नका एखाद्याला, पुढे जा जोपर्यंत ती गोष्ट तुमच्या बाबतीत नसेल. एखाद्याला का तुम्ही वाईट बोलता, एखाद्याला का ही मानसिकता कसली आहे की दुसऱ्याला त्रास देणं, दुसऱ्याला त्रास झाल्यानंतर स्वतःला आनंद होणं, ही मानसिकता चांगली नाही, ही विकृती आहे. एखाद्याला त्रास झाल्यानंतर स्वतः हसणं, ह्या गोष्टीवर मी जेवढे आता मतं मांडले ह्या गोष्टीवर सुद्धा अजून काही लोक जी विकृत आहेत ती बोलणारच हे मला माहीत आहे. पण खरंच ज्यांना हा व्हिडिओ पटला असेल, तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब मी काही म्हणत नाही, पटला असेल ना तर थोडेसे चेंजेस आणा. कारण गोल आहे लाईफ, गोल आहे दुनिया, तुम्ही जे करणार आहे जे तुम्ही इथेच भरणार आहे. आणि एखाद्याला वाईट करून एखाद्याला त्रास देऊन तुम्हाला आयुष्यात काहीच मिळणार नाही. आता मी जसं बोलले आहे तो टोनसुद्धा खूप लोकांना वेगळा वाटू शकतो, पण मी ह्या 4 वर्षामध्ये सोशल मीडियावरती खूप गोष्टी शिकले. आणि नवीन येणाऱ्यांना एवढंच सांगेन, स्ट्रॉंगली या ह्या मीडियामध्ये येणार असाल, तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल, तुम्ही फेसबुकवरती असाल, ट्विटरवरती असाल, तुम्ही यूट्यूबवरती येणार असाल, तर खूप स्ट्रॉंगली या. अशा गोष्टींना प्रतिकार करायला शिका, स्ट्रॉंगली मांडा तुमची मतं,
असं काही झालंच तुमच्या होते तर पोलीस केस करायला मागे पुढे बघू नका. तुम्ही स्वतःहून कुठल्याही गोष्टी हँडल करायला जाऊ नका. पोलीस ऐकून घेतात, भक्कम पुरावे लागतात तुम्हाला, आणि आम्हीही सगळे लोक आता तेच करत आहोत. एक वर्ष लागू देत, दोन वर्ष लागू देत, कितीही वेळ लागू देत, पण मला ज्यांना समोर घेऊन यायचं आहे, माझ्या विचारायचं आहे समोर उभारून काय त्रास दिला आहे किंवा काय मी तुमचं वाईट केलं होतं की तुम्ही इतक्या थरायला गेलात. एक दोन व्हिडिओज बनवले, एक दोन वेळा त्रास झाला, ठीक आहे, तुम्ही तुमचं मतं म्हणणं ठीक आहे. दररोज उठून तेच 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 जर तुम्हाला दररोज उठून कोणीतरी कंटिन्युअसली टोमणे मारत असेल, कंटिन्युअसली तुम्हाला त्रास देत असेल. वरती आणि कसं असतं की हे आमचं फिक्शनल कॅरेक्टर आहे. फिक्शनल कॅरेक्टर जर असेल तर तुम्ही ते कुठेतरी अपलोड केलं असेल, तुम्ही तो कुठेतरी व्हिडिओ बनवला असेल, मग ते लोकांना कळत असेल. तुमचं फिक्शनल कॅरेक्टर तुमच्या डोक्यात घुसून टेलिपथीने दुसरे लोक बघतायत का, किंवा दुसरे लोकांना ते दिसतंय का, किंवा दुसरे लोक कॉमेंट कसे करतात, मग सरळ नावं घेऊन किंवा काय घेऊन, हे तुम्हाला तरी कळलं पाहिजे. न्यायव्यवस्था किंवा लोक इतकी मूर्ख नाही आहेत की तुम्ही त्यांना जाऊन सांगाल की हे माझं फिक्शनल कॅरेक्टर आहे आणि मी त्याच्याशी बोलतोय किंवा हे करतोय. ऑब्व्हियसली तुम्हाला ते थोडंसं एक्सप्लेन करावंच लागेल कसं फिक्शनल कॅरेक्टर आहे, तुम्हाला कॅरेक्टर होतं कसं सुचतं, मग लोकांनाच कसं कळतं की ते तसं झालेलं आहे. मग लोक असे कसे बोलतात, अरे तिची सासू ते असे करत होते, अरे तिचा मुलगा ते असं, ते त्यांना कसं कळतं जोपर्यंत तुम्ही ते फिक्शनल कॅरेक्टर लोकांच्या समोर कसं मांडताय, काय करताय, ह्या सगळ्या गोष्टी येतात. सो एंडिंगला भरपूर मोठा व्हिडिओ झाला असेल मला माहीत आहे, मला खूप दिवसापासून बोलायचं होतं, पण जोपर्यंत माझ्या हातात भक्कम गोष्टी येत नाही तोपर्यंत बोलू नये. सध्या फक्त कंप्लेंट्सचेच माझ्याकडे डिटेल्स आहेत, FIR पण डिटेल्स, जी अगोदरची केस होती त्याच्यामध्ये जसं मी म्हटलं की मला संशय घेण्यासारखं कोण नव्हतं, पण आता आहेत व्यक्ती काही संशय घेण्यासारख्या ज्यांनी मला खूप त्रास दिलेला आहे, आणि NC वगैरे केलेली खूप गोष्टी मी केलेल्या आहेत. तर इग्नोर केलेलं खूप वेळा इग्नोर केलेलं, पण आता डोक्यावरून पाणी गेलेलं आहे, त्याच्यामुळे मी खूप स्ट्रॉंग आहे. मी आधीही सांगते मी खूप स्ट्रॉंग आहे. मला जेव्हा त्रास झाला तेव्हा मी रडले, एक एक वेळेला ते असे रडले ना की मी दाखवलेलं नाही घरात कोणाला, मी रडले म्हणून. इतका त्रास मी सहन केला एकटीने त्या गोष्टीबाबत, कारण मानसिक त्रास हा खूप असतो, पण त्या गोष्टीने मला खूप स्ट्रॉंग बनवलं. स्वामी खूप सोबत आहेत. मी स्वामींचं कधीही काही दाखवत नाही, त्याविषयी सुद्धा बोललं गेलं की ही पूजा दाखवत नाही तर ही कसली स्वामी भक्ती करते. मेघांजली पूजा करते, तिला किती तुम्ही चांगलं बोलता, पूजा दाखवते तर म्हणजे काहीही करा बोलणारच, पण लिमिट पाहिजेत बोलताना. सो आता हे सगळं जे मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे, उद्या कोर्टमध्ये जाऊन मी माझं म्हणणं मांडेन, आणि तेही मी लगेच डिस्क्लोज नाही करणार आहे. म्हणणं काय झालं कोर्टामध्ये काय झालं, ती गोष्ट जेव्हा चांगली प्रोसेड होईल तेव्हा मी सांगेन. मग त्याला महिना जाईल, दोन महिना जाईल किंवा वर्ष जाईल, आय डोंट केअर. पण ही गोष्ट मी जोपर्यंत पल्ल्याला जाऊन पोचवत नाही, आता पल्ला म्हटल्यानंतर ते काही लोकांच्या डोक्यानं म्हणजे एका डेस्टिनीपर्यंत जाऊन पोचत नाही ना ही गोष्ट, तेव्हाच मी तुमच्याशी शेअर करेन. आता ह्या लोकांसाठी हा व्हिडिओ होता, जे लोक अजूनही अशा काही गोष्टींना बढावा देत आहेत, किंवा ज्या लोकांना वाटत होतं की त्यांनाशी तुम्ही का घेत नाही आहे, तुम्ही का पाऊल उचलत नाही आहे, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होता. आणि जे नवीन लोकं येत आहेत यूट्यूबमध्ये तर त्यांच्यासाठी होता. प्लस जे लोकं त्यांच्या आयुष्यात अशा काही गोष्टी फेस करतात फॅमिलीमध्ये किंवा घरात, तर प्रतिकार करा. जर गोष्ट लिमिट क्रॉस करून केली जात असेल, जेव्हा तुमच्या सेल्फ रिस्पेक्टवरती, जेव्हा तुमच्या कॅरेक्टरवरती जेव्हा येते ना, तेव्हा श्रीकृष्णाने देखील म्हटलेलं आहे की कॅरेक्टर कुणाला डिफाईन करू द्यायचं आणि कॅरेक्टरविषयी कुणाला बोलू द्यायचं नाही. पहिले तर गोष्ट की तू यू आर नॉट इन माय शू म्हणतो ना आपण, माझ्या जागी येईल तेव्हा कळेल, जावे त्याच्या अंशात तेव्हा कळेल, ही एक गोष्ट आहे. सो हेच एक म्हणणं होतं. भरपूर गोष्टी बोललेल्या आहेत मी, जसं मी म्हटलं की ही गोष्ट बोलताना किंवा हे करताना माझ्या बोलण्यातून तुम्हाला काही जर जाणवत असेल की ही गोष्ट बोलताना सुद्धा जर रागात बोलतेस किंवा ॲटिट्यूडमध्ये बोलतेस, तर नाही, मी खूप विचार करून आणि एक म्हणतात ना एका मॅच्युरिटी लेवलला येऊन ह्या गोष्टी बोलते, ह्या तुमच्याशी शेअर करते. मला बघणारे माझे रिलेटिव्स आहेत, शेजारी आहेत, फॅमिली मेंबर्स आहेत, फ्रेंड्स आहेत. फ्रेंड्सना तरी माहीत आहे मी कुठेपर्यंत काही गोष्टी बोलू शकते किंवा कसा प्रतिकार करू शकते. माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी मला नेहमी म्हणतात की खूप स्ट्रॉंग आहेत धनश्री, तून खूप गट्स आहेत तुझ्यामध्ये, तर त्यांनाही माहिती आहे की धनश्री गप्प बसत नाही, एका सर्टन लेवलला आल्यानंतर ती प्रतिकार करते. सो त्याच्यासाठी हे होतं. चला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटते, आपला ब्लॉग असेल आणि बाकी सगळे डिटेल्स मी जेव्हा हे सगळं कम्प्लीट होईल तेव्हा तुमच्याशी सगळं शेअर करेन. तोपर्यंत मला प्लीज कुणीही विचारू नका किंवा असं काही गोष्टी असेल तर मला सांगू नका की हे असं किंवा धनुषी हा असं केलं किंवा तसं ऐकलं किंवा हे ऐकलं ते ऐकलं अशा काही गोष्टी. सगळं हे जेव्हा सॉर्ट होईल ना तेव्हा तुम्हाला मी नक्की सांगेन. महिना जाईल, दोन महिने जाईल, पण नक्की सांगेन आणि विथ प्रूफ आणि विथ सगळ्या गोष्टीने सांगेन काय आहेत, कोण आहेत ते व्यक्ती सगळंच, आणि तेही पोलिसांच्या सोबतच.